पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने सेवा पंधरवड्या निमित्ताने भारतीय जनता पक्ष श्रीरामपूर तर्फे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन प्रशासकीय भवन व माऊली वृद्धाश्रम येथे वृक्षारोपण तसेच माऊली वृद्धाश्रमाला बेडशीट व किराण्याचे वाटप करण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दीपक पठारे, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी, नायब तहसीलदार राजेंद्र वाघचौरे, गिरीधर आसने, सुनील वाणी, सुनील साठे, नानासाहेब शिंदे, गणेश मुदगुले, माजी उपसभापती बाळासाहेब तोरणे, केतन खोरे, जितेंद्र छाजेड, सतीश सौदागर, गणेश राठी, शहराध्यक्ष मारुती बिंगले, दत्तात्रय जाधव, नितीन भाकडे, महेंद्र पठारे, रामभाऊ लिपटे, भाऊसाहेब बांद्रे आदींसह मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना भाजप तालुका अध्यक्ष दीपक पठारे म्हणाले की सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात. त्यांच्यामुळे देशाचा जगात लौकिक वाढला. त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने पर्यावरण आणि सामान्य माणसांसाठी सेवा पंधरवडा निमित्ताने उपक्रम राबवण्यात आले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा श्रीरामपूर तालुक्यातील सामान्य नागरिकांना मोठा आधार आहे. जे लोकाभिमुख संपर्क कार्य देशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी करत आहेत तेच कार्य राज्यात भाजप शिवसेना सरकार करत आहे. त्याच पद्धतीने श्रीरामपुरात जनतेच्या समस्या सोडवण्याचे प्रयत्न आम्ही करत आहोत. निराधार वृद्धांना मायेने सांभाळण्याचे पुण्यकर्म माऊली वृद्धाश्रमात चालते. यानिमित्ताने वृद्धाश्रमाच्या कार्यात हातभार लावण्याचे भाग्य आम्हाला लाभल्याचे पठारे म्हणाले. यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त आज आपण आम्ही सर्व भाजपचे कार्यकर्ते आज या वृद्धाश्रमामध्ये आलेलो आहे आणि आदरणीय मोदी साहेबांनी जी शिकवण या देशाला देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे की तळागाळातल्या माणसाला न्याय दिला पाहिजे, सर्वसामान्य माणसाला आधार दिला पाहिजे, ज्याला कोणी नाही त्याच्या पाठीशी भक्तपणे उभं राहिलं पाहिजे आणि एक माणुसकी म्हणून जगण्याचा जो संदेश त्यांनी या देशाला आणि आपल्या सर्वांना या भाजपच्या कार्यकर्त्यांना आपल्या सर्वांना दिला त्या पद्धतीने आमचा हा आजचा प्रयत्न आहे. खरं देशामध्ये सर्वसामान्यांचं सरकार आहे. त्याचपद्धतीने आपल्या राज्यामध्ये सुद्धा सर्वसामान्यांना केंद्रबिंदू मानून, गोरगरिबाला केंद्रबिंदू मानून जे सरकार चालू आहे ते सुद्धा या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीने या शासनाचं काम चालू आहे. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आदरणीय आमचे नेते राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील, यांनी तर आमचं पालकत्व स्वीकारलेलं आहे श्रीरामपूरचं आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही काम करताना सर्वसामान्य माणूस, गोरगरीब माणूस, दलित पीडित माणूस त्यांचा आधार देण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्यांच्या इच्छेनुसार आणि आम्हाला आज खरं म्हणजे त्यांच्या सल्ल्याने आज आम्हाला हा योग आला आणि ज्यांना निराधार आहेत, ज्यांना कुणाचा आधार नाही असे वृद्ध मंडळीला आम्हाला आज काही ना काही आधार देण्याची संधी या निमित्ताने आम्हाला मिळाली. आदरणीय नरेंद्रभाई मोदी वृक्षारोपण यांना वाढदिवसानिमित्त मनापासून शुभेच्छा देत असताना खरं म्हणजे आम्हाला अभिमान वाटतो की आपल्या देशाला एवढा मोठा भक्कम असा पंतप्रधान आपल्याला मिळाले आहे. आपल्या देशाचं नाव जगामध्ये एक आदराने घेतलं जातं. नरेंद्रभाई मोदींचा मोठा आदर जगामध्ये केला जातो आणि जगातली पहिली पसंती आदरणीय मोदी साहेबांना सगळं जे देत आहे आमच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा हा विषय आहे आणि म्हणून आजचा त्यांचा वाढदिवस साजरा करत असताना आम्ही अनेक ठिकाणी झाडे लावली, वडाची झाडे लावली जेणेकरून त्याची मोठी होती आणि त्याची सावली आमच्या सर्वसामान्यांना मिळेल आणि इथे सुद्धा आज हा वृद्धाश्रममध्ये कार्यक्रम केला आणि खरं म्हणजे मी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद देईल की आम्ही या वृद्धाश्रमामध्ये आमच्या वृद्ध माता भगिनींना आधार देण्यासाठी मी तर स्वतः झोळी केली होती आणि त्या झोळीमध्ये आमच्या कार्यकर्ते एवढे पैसे जमा झाले आणि खरं म्हणजे आनंद वाटला. यावेळी प्रफुल्ल डावरे, मनोज नवले, रुपेश हरकल, अनिल थोरात, विशाल अंभोरे, राधाकृष्ण आहेर, प्रवीण लिपटे, रणजित बनकर, मिलिंदकुमार साळवे, शंकरराव मुठे, बाबासाहेब चिडे, बंडूकुमार शिंदे, रामभाऊ जगताप, महेश खरात, शंतनू फोपसे आदींसह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्र सह्याद्री न्यूजसाठी प्रतिनिधी आकाश शिंदेसह कॅमेरामॅन प्रवीण सपकाळ, श्रीरामपूर.